हाय हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुम्हाला आज घेऊन आलेली आहे नाशिक स्पेशल काळा मसाला बनवण्यासाठी. तर आम्ही नाशिकचे लोक आहोत ना, तर आम्हाला काळ्या मसाल्याशिवाय भाज्या आम्हाला बनवताच येत नाही, पहिली गोष्ट ही. तर तो मसाला बनवण्यासाठी मी आलेली आहे माझ्या माहेरी. तर इथे मिरच्यांचे सगळे प्रकार तुम्हाला दिलेले असतात, तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवू शकता. तर मी साधारण घरची 3.5 किलो मिरची आणि नवीन अजून 2 किलो मिरची विकत घेऊन हा मसाला बनवते आहे. तर त्यासाठी लागलेलं सगळं साहित्यसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे धणे मोजून घेते आहे मी. साधारण मी पूर्ण माप इथे तुम्हाला सांगते, साधारण 3 किलो इतके धणे घेतलेले होते. पन्नास किलो दालचिनीची पानं आहेत, आय थिंक हे 50 ग्रॅम. त्यानंतर कसुरी मेथी आहे 100 ग्रॅम. त्यानंतर इथे गरम मसाला होता, तेल घेतलेलं आहे. त्यानंतर हा खडा मसाला वगैरे सगळं त्यांनी मला व्यवस्थित पॅक करून दिलं. आणि इथे खोबरं घेतलेलं आहे साधारण 3 किलो इतकं. खोबरं हे किसून भाजून घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते, तर त्या पद्धतीने हा नाशिक पद्धतीने बनवलेला मसाला आहे. तर इथे तुम्ही बघू शकत असाल की सगळे मसाले मी इथे मोकळे करून ठेवते आहे. तर साधारण 21 पेक्षा जास्त मसाले आहेत हे. बरीच मोठी यादी आहे. लास्ट इयर मी जेव्हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सगळी यादी मी सविस्तर दाखवलेली होती. यावेळेस फक्त मसाला मेकिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर कांद्याची साधारण मी 1.5 किलो करप त्यात टाकलेली आहे. त्यानंतर सगळे मसाले अशा या पद्धतीने फोडून घेतले व्यवस्थित. त्यामध्ये हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. कच्चा कोणताही मसाला टाकणार नाही आहे मी, खसखस फक्त कच्ची टाकतात, बाकी सगळे मसाले भाजून घेतले जातात. तर तुम्ही ते बघू शकत असाल की मिरच्या अगदी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. इथे प्रॉपर सगळ्या मशनरीज आहेत, म्हणजे मिरची भाजण्यासाठी, बाकीचं साहित्य भाजण्यासाठी अशा सगळ्या मशनरी आहेत आणि त्यामध्येच सगळं करून घेतलं जातं. तर करप थोड्या प्रमाणात भाजल्यानंतर जो खडा मसाला होता तो सुद्धा यात टाकला. तर तुम्ही बघू शकताय भाजण्याची प्रोसेस कशी आहे ती, अगदी व्यवस्थित मिक्ससुद्धा केलं जातं. आणि लास्ट इयर मी तुम्हाला अगदी प्रॉपर व्हिडिओ दिलेला होता या गोष्टीचा. तर आधी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजून घेतात ते. जर तुम्हाला अजून जास्ती प्रमाणात भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकताय तसं. तर या पद्धतीने सगळं व्यवस्थित भाजून घेतलं. आणि हा मसाला पारंपरिक मसाल्यांमध्ये येतो बरं का, आणि हा मी प्रत्येक वर्षी बनवून घेत असते आवर्जून. आणि यावर्षी मी सेलिंगसाठी सुद्धा हा मसाला बनवून घेतलेला आहे. तर या पद्धतीचं कांडप मशीन आहे, मसाला जास्त असल्यामुळे या मशीनमध्ये घेतलेला आहे. तर बघू शकताय घरगुती पद्धतीने आपण जसा कांडून कुठून बनवलेला मसाला असतो त्या पद्धतीने कांडून हा मसाला बनवून दिला जातो. त्यानंतर हे खडे मसाले यात टाकलेत, ते सुद्धा कांडूनच घेतले जातात.
तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिक्स केलं जातं आणि मग बनवला जातो. खरं तर यामध्ये खोबरं, धणे, जिरे, हळकुंड, दगडफूल, तेजपान, लवंग, मिरी, शहाजिरे, त्यानंतर दालचिनी, असे बरेच जे मसाल्याचे प्रकार असतात ते सगळे टाकलेले असतात. खोबरं, कांद्याची करप सगळं टाकलेलं असतं, त्यामुळे हा मसाला बऱ्यापैकी घट्ट होतो. तुम्हाला एक्स्ट्राचं काही टाकण्याची गरज पडत नाही. वाटणाच्या भाज्या करायच्या असतील तरी साधारण मी अगदी कमी प्रमाणात वाटण टाकते, कारण हा वाटणामध्ये हा मसाला थोडासा टाकला ना की ते स्ट्रक्चर अगदी व्यवस्थित येतं, खूप छान त्याची ग्रेव्ही तयार होते. त्यामुळे तर तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित मिक्स करण्याचं काम चालू आहे. तर या पद्धतीने ते अगदी व्यवस्थित मिक्स करून कांडून घेतलं जातं. थोड्या वेळाने तुम्हाला बघा तुम्ही इथे किती व्यवस्थित बारीक झालाय मसाला. तर या पद्धतीने कंटिन्युअसली ते मिक्स करण्याचं काम चालू असतं, त्यामुळे तो मसालासुद्धा गरम न होता, त्यातला कुठलाही वास न जाता आणि कुठल्याही पद्धतीचं तेल न सुटता हा मसाला अगदी सुटसुटीत अगदी सुंदर असा तयार होतो. बघू शकता या पद्धतीचं ते मशीन असतं आणि ते भरपूर सारे मशीन्स आहेत, त्यांचं काम चालू आहे. त्यांचं बघू शकताय अगदी छान मस्त असा बारीक झालेला आहे मसाला. त्यानंतर मसाला यातून काढून पुढच्या प्रोसेससाठी नेला जातोय. तर पूर्ण टबभर आहे, अजून त्यात खोबरं पडणार आहे, तर त्याआधी मसाला गाळून घेतला जातो. त्यानंतर जाड राहिलेला मसाला परत बारीक केला जातो. पण तुमच्या तिथे जो मसाला तुम्ही दळून घेतला आहे तर तिथला व्यवस्थित तुम्हाला सगळा मसाला क्लीन करून तुमचा मसाला तुम्हाला दिला जातो. ही विशेष गोष्ट आहे, राहिला म्हणजे राहिला असं होत नाही. तर इथे बघू शकताय मसाला, जाड राहिलेला मसाला सुद्धा बाजूला केला जातो यातनं. तर बघू शकता या प्रकारच्या गाळण्या आहेत इथे. तर यातनं बारीक मसाला गळून येतोय आणि जाड मसाला वरतीच राहणार आहे, तो सुद्धा आपल्याला दळून दिला जाणार आहे. पण सिस्टीम बघा तुम्ही किती सुंदर आहे, अगदी व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी सगळं केलं जात आहे. तर हा मसाला आपल्याकडे अवेलेबल आहे 1000 रुपये 1 किलो प्रमाणे. तर ज्यांना ऑर्डर करायचं असेल ते आवर्जून करू शकताय. तर बघू शकता इथे आता खोबरं बारीक करण्यासाठी टाकलेलं आहे. अगदी छान मस्त असं तेल सुटतं त्याचं आणि त्यात मसाला सुद्धा अगदी छान असा होतो. तर बघू शकता असा जाड मसाला निघालेला आहे. आता तो गिरणीमध्ये बारीक करून आपल्याला दिला जाणार आहे. तर इथे सगळ्या मशिनरी त्यांच्या अगदी व्यवस्थित चालू असतात. तर इथे या पद्धतीने आपल्याला मसाला बारीक करून दिला जातोय. बघू शकताय खूप भरपूर साऱ्या मशिनरी आहेत आणि जसं की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, अगदी व्यवस्थित सगळं क्लीन करून आपली आपली गोष्ट आपल्याला दिली जाते. इतका मसाला झालेला आहे, अजून मसाला बाजूला आहे, आपला दळला जातोय. तर आता इथे खोबरं हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे, तर हा मसाला आता त्यात टाकला जातोय आणि जो दळण्यासाठी दिलेला मसाला आहे त्याची वाट बघतोय आपण. तर इथे बघू शकताय तुम्ही मसाला परत आपला ह्या मसाल्यामध्ये मिक्स होण्यासाठी रेडी आहे. पण त्यांना त्याचं स्ट्रक्चर थोडंसं जाड वाटलं, त्यामुळे त्यांनी परत दळून घेतलं ते आणि मग आपल्याला दिलं. अगदी व्यवस्थित इथे काम करून दिलं जातं. खरं तर
ते लाल मसाला बनवण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे, रंग सुद्धा अगदी मस्त आहे याचा. तर दळून आलेला मसाला पण याच्यात टाकलेला आहे. आता इथे मसाला मिक्स होण्याचं काम चालू आहे. खोबरं आणि मसाला मिक्स होतोय. बघू शकता रंग त्याचा पूर्णपणे बदललेला आहे. आता माझ्याजवळ शिल्लक असलेलं तेलसुद्धा त्यात टाकलं जातंय. तुम्ही तेलबियांचा सुद्धा वापर करू शकताय. घरी आल्यानंतर त्यात मी अजून तीळ मिक्स केलेली आहे, त्यामुळे मसाल्याची टेस्ट खूप सुंदर आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती 7262021743 या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करून ऑर्डर करू शकताय नक्कीच. तर बघू शकता या पद्धतीने मसाला तयार झालेला आहे. तर मागच्या वर्षी बऱ्याच प्रमाणात रिक्वायरमेंट होती माझ्याकडनं मसाल्याची, व्हिडिओ मी जसा बनवलेला होता तसा. तर ह्यावर्षी मसाला रेडी आहे आपला विकण्यासाठी. हा मसाला मी स्वतः माझ्या स्वखर्चाने बनवलेला आहे. तर मी तो पूर्ण मसाला आणलेला आहे. ज्यांना ऑर्डर करायचा असेल त्यांनी 7262021743 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही मला मसाल्याची ऑर्डर देऊ शकता. तर या पद्धतीने मी व्यवस्थित 2 कॅरी बॅगमध्ये भरून आणला. त्यानंतर घरी आणल्यानंतरसुद्धा काही प्रोसेस केल्या, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर घरी आल्यानंतर आईने तीळ स्वच्छ धुवून वाळून भाजून आणि ती मिक्सरला फिरवून छानपैकी मिक्स करून आणि मसाल्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्याचंसुद्धा खूप छान टेस्ट येते या मसाल्याला. तेलबियांचं प्रमाण वापरल्यानंतर मसाल्याला तेल सुटतं छानपैकी आणि मसाला जास्तीत जास्त दिवस टिकतो. तर या पद्धतीने मसाला बांधून झालेला आहे. घरी आल्यानंतर आईने तो छानपैकी मोकळा केला, बघू शकताय. छानपैकी तो मोकळा केला आणि त्यानंतर आता लगेच ती प्रोसेस मी दाखवलेली नाही आहे, पण तीळ टाकल्यानंतर मसाल्याला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मग मी थोडीशी तीळ त्यात भाजून आणि मिक्सरला फिरवून त्यात थोडा मसाला मिक्स करून आणि मग पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहे, त्यामुळे मसाल्याची टेस्टसुद्धा खूप सुंदर आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर 7262021743 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही आवर्जून मला ऑर्डर करू शकताय. तर बघू शकताय एवढा असा मसाला बनवून आणलेला आहे. तर आवर्जून ऑर्डर करा. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत रेग्युलर येणारे माझे व्हिडिओज बघत राहा. चॅनलवरला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.